नमस्कार श्री स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण चायनीजच्या स्टॉलवर मिळणारे मस्त कुरकुरीत असे कोबीचे मंचुरियन कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि हे कोबीचे मंचुरियन परफेक्ट बनण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स आणि काही ट्रिक्स देखील सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा यासोबत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात तर इथे मी दोन कप बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे इथे जर तुम्हाला कोबी किसून घ्यायचा असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता हा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे यानंतर आता यामध्ये मी एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा ॲड करून घेणार आहे यासोबत आता यामध्ये मी दोन चमचे आलं लसणाची पेस्ट ॲड करून घेणार आहे तुम्ही जर माझं आलं लसणाच्या पेस्टचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर ॲड करून घेतलेली आहे याचसोबत अर्धा चमचा काळी मिरी पावडर ॲड करून घेतलेली आहे आता चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात आणि याचबरोबर इथे मी लाल रंग ॲड करून घेते आहे तर इथे मी खायचा कलर ॲड करून घेतला आहे तर तो नाही जरी टाकला तरी देखील चालेल हे अगदी ऑप्शनल आहे पण कोबीच्या मंचुरियनला छान असा कलर यावा यासाठी इथे मी अगदी चिमुडभर जो आहे तो लाल कलर यामध्ये ॲड करून घेतलेला आहे तर हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित असं पाणी न टाकताच मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने सर्व जे जिन्नस होते मी मिक्स करून घेतले यानंतर आता मी इथे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तर तो अर्धा कप घेतलेला आहे तर हा कॉर्नफ्लावर यामध्ये पूर्ण ॲड न करता थोड्या थोड्या प्रमाणात मी यामध्ये ॲड करून घेणार आहे यासोबत इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे आणि तो देखील मी थोड्या थोड्या प्रमाणातच यामध्ये ॲड करून घेणार आहे मैद्यामुळे याला छान असं बाइंडिंग येतं आणि आपण यामध्ये जे कॉर्नफ्लावर वापरलं होतं यामुळे आपले मंचुरियन जे आहेत ते मस्त असे कुरकुरीत बनतात तर पाणी न टाक आत्ताच हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ह्याला अजून थोडंसं मी इथे कॉर्नफ्लावर आणि यासोबत मैदा जो आहे तो ॲड करून घेणार आहे थोड्या थोड्या प्रमाणात कॉर्नफ्लावर आणि मैदा ॲड केल्यामुळे काय होतं की मंचुरियनची जी, जी टेस्ट आहे किंवा त्याचा जो पातळपणा असतो तर तो न येता हे घट्टसरच लागतं त्यासाठी इथे मी थोड्या थोड्या प्रमाणातच मैदा आणि कॉर्नफ्लावर जे आहे ते ॲड करून घेतलेलं आहे फक्त लक्षात ठेवा यामध्ये पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही आहे कारण कोबीला स्वतःच असं पाणी असतं तर सर्व जे मिश्रण आहे मंचुरियनचं तर ते इथे रेडी झालेलं आहे आणि हे, हे, अजिबात हे। मी अजिबात पाण्याचा वापर न करताच अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे तर आता इथे मी जो कॉर्नफ्लावर आणि जो मैदा घेतलेला होता तर त्यातील मी साधारण कॉर्नफ्लावर दोन ते तीन चमचे आणि मैदा देखील तीन ते चार चमचे शिल्लक राहिलेला आहे इथे मी पूर्ण त्याचा वापर केलेला नाही आहे त्यानंतर इथे मी गॅसवरती तेल तापत ठेवलेलं होतं आणि आपण जे मंचुरियनसाठीचं पीठ बनवून घेतलं आहे तर त्याचे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण भजे सोडतो त्याच पद्धतीने याचे मी मंचुरियन एका बॅचमध्ये जेवढे बसतील एका कढईमध्ये तेवढे यामध्ये मी सोडवून घेते आहे गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मीडियमच ठेवायची आहे फ्लेम मिडियम ठेवल्यामुळे काय होईल की आपले जे मंचुरियन आहे ते छान असे कुरकुरीत होतील क्रिस्पी होतील यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे तर अशा पद्धतीने सर्व मंचुरियन तेलामध्ये टाकल्याच्या नंतर खालची जी बाजू आहे ती थोडीशी कडक लागल्याच्या नंतरच हे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने हे आपल्याला साधारण चार ते पाच मिनिट छान असे कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आणि याच पद्धतीने मी बाकीच्या पिठाचे देखील मंचुरियन जे आहेत ते तळून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या मंचुरियनला मस्त असा रेड कलर आलेला आहे आणि जसे आपल्याला मार्केटमध्ये मिळतात त्याच पद्धतीचे आपले मंचुरियन जे आहेत ते इथे रेडी झालेले आहेत आणि हे तुम्ही गरमागरम सर्व करू शकता यासोबत तुम्ही टॉमॅटो सॉस किंवा मग चिंगचा शेजवान चटणीचा देखील वापर इथे खाण्यासाठी करू शकता तर तुम्ही देखील अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कोबीचे मंच्युरियन नक्की करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी शिरी स्पेशल रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा